सगळ्यात आधी तेल तापल्यानंतर त्यात कढीपत्ता, लसूण, मिरची, जिरं, कांदे हे सगळं टाकून घ्यायचं आणि त्याला परतवू द्यायचं. आता तुम्हाला वाटत असेल की साध्या खिचडीसारखीच खिचडी यात नवीन काय, तर ही खिचडी आहे गुज्जर स्पेशल खिचडी. म्हणजेच गुज्जर लोकांमध्ये ही खिचडी बनवली जाते आणि तुम्ही असं म्हणू शकता की रोज संध्याकाळी आमच्याकडे जेवणात हीच खिचडी असते, ही प्रत्येकाच्या घरी असते. त्यामुळे ही किती टेस्टी असेल, तुम्ही रोज खाऊनही कंटाळत नाही यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि ही इतकी हेल्दी असते की याने तुमचं, तुम्हाला असं वाटत असेल की रोज तांदूळ खाल्ल्याने आपलं वजन वाढेल की काय, तर असं अजिबात नाही. हे खाल्ल्याने तुम्ही अगदी फिट अँड फाईन राहू शकता आणि ही पचायला खूप हलकी असल्याने रात्रीच्या जेवणात खिचडी खूप बेस्ट असते. आता ही फिक्की खिचडी नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं, ही खूप टेस्टी झणझणीत तुम्हाला हवी तशी तुम्ही मिरची टाकून, मिरची पावडर टाकून, तुम्हाला हवा तसं तुम्ही तिखट मीठ घालून बनवू शकता. आता यात तुम्ही इंद्रायणी तांदूळही वापरू शकता, जसं आम्ही इंद्रायणी तांदूळ वापरणार आहे. पण त्यात जर तुम्हाला रेशनचे तांदूळ मिळतात ते जर टाकले तर त्याची खिचडी खूप उत्तम होते, त्याची टेस्ट खूप छान असते. आता यात टाकलेलं आहे जिरं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणी तुम्हाला आधी एका बाऊलमध्ये एका पातेल्यात गरम करून घ्यायचं आहे. कारण गरम पाणी असलं ना की खिचडी लवकर शिजते, आपला गॅस वाचतो, आपली इलेक्ट्रिसिटी वाचते आणि खिचडी छान शिजते. थंड पाणी टाकल्याने ते दाणे थोडेसे तुटतात, तांदळाचे दाणे. तर आता यात टाकलेलं आहे तुमच्यासमोर धना पावडर, जिरं पावडर, जिरं मसाला जो आपला तिखट पावडर असते, चटणी मिरचीची, मिरचीची पावडर ज्याला आपण म्हणतो ती टाकलेली आहे. आणि हळद तुम्हाला वाटलं तर हळद टाका. हळद ही आपलं जखमा भरून काढण्याचं काम करत असते शरीरातलं, त्यामुळे हळद तुम्हाला वाटलं तर तुम्ही कलर येण्यासाठी हळद टाकू शकतात. पण बऱ्याच जणांना लाल कलरची खिचडी दिसायला आवडते, तर तुम्ही हळद नाही टाकली आणि तुमच्या मिरची पावडरला जर लाल कलर असेल तर तुमची खिचडी ही लाल कलरची होते. आता आपण यात गरम पाणी टाकणार आहोत. आपल्याला माहिती असतं की आपल्याला किती कपची, किती वाट्यांची खिचडी बनवायची आहे, त्यानुसार आपल्याला पाण्याचा अंदाज हा आलेला असतो. त्यानुसार आपण आधी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी जेव्हा उकळायला लागतं तेव्हा आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. ही साधारण 3 ते 4 लोकांची खिचडी आपण बनवतो आहोत. तुम्हाला असं वाटत असेल की ही खिचडी खूप लाल दिसते, म्हणजे हे खूप झणझणीत तिखट असेल, तर असं नसतं. मिरची पावडर बऱ्याचशा अशा असतात ज्यांचा फक्त कलर असतो आणि त्या इतक्या तिखट नसतात, तसंच हे आहे. आणि आपल्याला वाटलं तर आपण सेंधा नमक पण यूज करू शकतो, जे शरीरासाठी आपल्याला खूप चांगलं असतं. ते सेंधा नमक आम्ही टाकलेलं आहे, आयोडीन युक्त नमक किंवा मार्केटमध्ये बरेचसे असे मीठ असतात जे आपल्या शरीरासाठी रिफाईंड केलेले मीठ चांगले नसतात, त्यामुळे आपण सेंधा नमक हे चांगलं असतं शरीरासाठी, तर ते आपण खाल्लेलं उत्तम. आता आपण टाकणार आहोत कोथिंबीर. पाण्याला उकळी फुटल्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे तांदूळ. तांदूळ हे कुठलेही असू शकतात, जे तुम्हाला आवडतील ते तुम्ही तांदूळ वापरू शकता. आणि त्यात आपल्याला टाकायची आहे मुगाची डाळ आणि हे स्वच्छ पाण्याने आपल्याला आधी धुवून घ्यायचे आहेत. 2-3 वेळेस आपण पांढरं पाणी निघेपर्यंत आपण त्याला स्वच्छ असं धुवून घेणार आहोत. आणि यात तुम्हाला हवं तर तुम्ही तुरीची डाळही वापरू शकतात, पण मुगाची डाळ जी आहे ती पचायला हलकी असते आणि टेस्टी असते, त्यामुळे खिचडी आपली ही खूप टेस्टी बनते. आणि ते पाण्यात आपल्याला टाकून घ्यायचं. चमच्याने खिचडी ही प्रॉपर हलवून घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा
तळाला एका साईडला मीठ राहतं, चटणी राहते, किंवा सगळं एकजीव होण्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. झाकण लागलं आहे की नाही हे एकदा शिट्टीवर करून चेक करायचं आहे. आणि खिचडी 4 शिट्ट्या झाल्यानंतर, 4 ते 5, तुम्ही किती तांदूळ घेतले त्यावर डिपेंड करतं, त्यानुसार खिचडी तयार झालेली आहे. एकदा अशी खिचडी बनवून बघा, खाऊन बघा, आणि आवडली तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. Love you all. Take care.